राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सर्व स्तरातून चंद्रशेखर गोखले यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. अखेर गोखले यांनी शरद पवारांबाबत केलेल्या कमेंट बद्दल माफी मागितली. भाजपाने बारामतीची जागा जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल असा दावा शरद पवार यांनी केला होता. या वक्तव्याची अनेक प्रसारमाध्यमांनी बातमीही केली होती. शेअर केलेल्या बातमीच्या पोस्टवरील कमेंटमध्ये चंद्रशेखर गोखले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खालच्या पातळीवरील कमेंट केली होती. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत चंद्रशेखर गोखले यांनी माफी मागावी अशी मागणीही केली.